मित्रांनो नमस्कार डब्ल्यू एच ओ जे आहे जागतिक आरोग्य संघटन यांची एक स्टडी पब्लिश झालेली आहे त्यांनी जगभर हे स्टडी कंडक्ट करता आहेत ते आणि त्याचे रिझल्टस त्यांनी नुकतंच दिले आहेत मी कालच रात्री हा स्टडी वाचला तर ही सॉलिडॅरिटी ट्रायल आहे ही अनेक देशांमध्ये सुरू आहे अनेक शेकडो हॉस्पिटल्समध्ये एकाच वेळेला पेशंट्स जेव्हा ॲडमिट होतात कोरोनाचे तेव्हा डब्ल्यू एच ओने काही सेट क्रायटेरिया करून दिलेले आहेत त्या पद्धतीने पद्ध, ते कम्प्युटर एंट्री करतात आणि त्या प त्यांचं रँडमायझेशन केलं जातं तर सॉलिडॅरिटीमध्ये दोन ग्रुप्समध्ये रँडमायझेशन केलं जातं पेशंटला एक पर्टिक्युलर लेवल क्रायटेरिया सॅटिस्फाय झाले की त्याला इंटरनेटवर टाकायचं आणि ते ऑटोमॅटिक त्याचं रँडमायझेशन होणार आणि एकतर स्टँडर्ड मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही जी काय हॉस्पिटलमध्ये दे केअर देताय ती किंवा एक चार औषधं जे डब्ल्यू एच एने स्टडी केलेले आहेत त्यातलं जे उपलब्ध असेल ते द्यायचं म्हणजे स्टँडर्ड थेरपी और स्टँडर्ड प्लस वन ऑफ द मेडिसिन्स अशा दोन ग्रुप्स आहेत आणि त्याचा त्यांनी स्टडी केला आणि चार ज्या मेडिसिन डब्ल्यू एच च्या सुपरविजन खाली स्टडी झाल्या त्या म्हणजे आपला लोकप्रिय रेमडेसिवीर हायड्रॉक्सिक्लोरोक्विन लोपिनावीर आणि इंटरफिरॉन बीटा वन जी जो म्हणजे अँटीबॉ अँटीबॉडीसारखा ॲक्ट होतो असा असे चार अँटी व्हायरल मेडिकेशन्स हे स्टडी करत होतं आणि यांच्या स्टडीचा जो रिझल्ट आहे ज्यांना वेळ नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो त्यांनी या स्टडीचा रिझल्ट डब्ल्यू एच एचच्या स्टडीचा रिझल्ट असा आहे की यातलं कुठलंच औषध हे मृत्यूदर कमी करत नाही किंवा रिकव्हरी फास्ट करत नाही किंवा पेशंटचा हॉस्पिटलचा स्टे देखील कमी करत नाही पण हा रिझल्ट इंटरप्रिट करायच्या आधी अॅक्सेप्ट एक, करायच्या आधी सांगतो की या स्टडीमध्ये दे देखील काही प्रॉब्लेम्स आहेत या स्टडीच्या क्वालिटीमध्ये ज्या पद्धतीने ती कंडक्ट केली गेली आहे आणि ज्या पद्धतीने ती फास्ट या गोंधळाच्या वातावरणात झाली आहे या स्टडीमध्ये दे देखील ही देखील आयडियल स्टडी नाही त्यामुळे आपण या हे रिझल्ट सावधगिरीने घ्यायचे आणि याच औषधांच्याबद्दल काही ज्या चांगल्या कंडक्ट केलेल्या स्टडी आहेत त्यामधून थोडंसं दिलासादायक असे रिझल्ट आलेले आहेत त्यामुळे सरसकट ही अॅक्सेप्ट न करता हिच्याकडे फक्त एक वन ऑफ द स्टडीज म्हणून घ्यायचं मी पूर्वी पण तुम्हाला या विषयावर बोललेलो आहे की हे खूप घाईघाईचं चाललेलं आहे लवकर लवकर रिझल्ट डिक्लेअर होत आहेत लवकर ऍप्रुवल्स होत आहेत मी चार महिन्यापूर्वी रेमडेसिवीरवर बोललो होतो त्यावेळी देखील मी हेच म्हणलो होतो की रेमडेसिवीर हे गंभीर रुग्णांमध्ये थोडासा फरक दाखवता आहे रिकव्हरीसाठी थोडासा त्याचे जे गंभीर लक्षणं आहेत त्यातून बाहेर आणायसाठी थोडा फरक दिसतो आहे काही स्टडीजमध्ये थोडासा मृत्यूदरवर देखील फरक दिसला पण माइल्ड टू मॉडरेटमध्ये यात फारसा फरक दिसला नाही आणि जे अगदी हाताबाहेर गेलेत पेशंट व्हेंटिलेटरवर सिविअर सेप्सिसमध्ये गेलेत त्यामध्ये देखील फरक दिसला नाही त्यामुळे का मोजक्याच ग्रुपमध्ये रेमडेसिवीर हे कामी येतं हे पूर्वीचं आपल्याला माहीत झालेलं आहे आता गेल्या आठ दहा महिन्यात ज्या ट्रायल चायना जपान के सगळीकडून जे रिझल्ट आले त्या पद्धतीने आणि डब्ल्यू एच ओ आता म्हणत आहे की याचा प्रत्यक्षात फारसा काही उपयोग नाही तर बघूयात आपण या विषयामध्ये डब्ल्यू एच ओने काय केलं सर डब्ल्यू एच ओने तीस देशांमध्ये चारशे पाच हॉस्पिटल्समध्ये अकरा हजार दोनशे सहासष्ट पेशंट्समध्ये हे स्टडी केले आहेत सॉलिडॅरिटी ट्रायल आणि याच्यामध्ये तुमच्याकडे जो ड्रग अवेलेबल असेल तो तुम्ही पेशंटला द्यायचा जर डब्ल्यू एच ओच्या रॅन्डमायझेशनमध्ये तो ट्रायलसाठी अलॉट झाला पेशंट तर आणि कंट्रोलसाठी अलॉट झाला तर तुम्ही स्टँडर्ड जी ट्रीटमेंट करता ती देत राहायची असं ह्या सगळ्या तीस देशांमधल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्सने करायचं आता मित्रांनो याच्यात हाच एक स्टडीचा एक मोठा फ्लॉ आहे की तुम्हाला जे उपलब्ध असेल औषध ते तुम्ही द्यायचं म्हणजे तिथे बऱ्यापैकी हा बायास स्टडीच्या डिझाईनमध्ये निर्माण होतो जरी त्यांनी अनालिसिस करताना या सगळ्या गोष्टी त्यात घेतल्या असल्या तरी म्हणजे आज आमच्याकडे रेमडेसिवीर आहे उद्या ते नसेल मग क्लोरोक्विन द्यायचं परवा ते नसेल लोपिनावीर द्यायचं तर या पद्धतीने हा बायास असू शकतो त्या हॉस्पिटलमधल्या लोकांचा औषध घेताना औषध अवेलेबल करून देताना त्यांचा कशावर विश्वास आहे जर एखाद्या हॉस्पिटलचा क्लोरोक्विनवर विश्वास आहे तर ते क्लोरोक्विनचा स्टॉक करणार आणि त्या पद्धत असा त्या स्टडीमध्ये डिझाईनमध्येच बायास आहे आणि कंडक्ट करण्यामध्ये देखील या डिझाईनचा इम्प्लिकेशन झालं असेल की अरे क्लोरोक्विन स्वस्त आहे रेमिडे रेमडेसिवीर महाग गा आहे मग आम्हाला ते नको आम्ही हेच अवेलेबल आहे ते सिलेक्ट करताना देखील जे हॉस्पिटलची जी टीम आहे जे मॅनेज करतायत स्टडी त्यांचा बायास देखील याच्यामध्ये आलेला असू शकतो तर यात प्रॉब्लेम्स आहेत स्टडीमध्ये दुसरं महत्वाचं असं की आ, या, या हा जो स्टडी जो आहे हा देखील नाही म्हणलं तरी घाईघाईमध्येच हा रिझल्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि आता स्टडी पब्लिश जरी केलेला असला तरी याचे डिटेल्स जे आहेत मी जे थोडक्यात तुम्हाला फ्लॉस सांगितले ते आता आम्ही जेव्हा आमच्यासारखे लोक जेव्हा रिसर्चमधले जाणकार ज्यांना रिसर्च करतो आणि जे ऍक्च्युली रिसर्च कंडक्ट करतात जे प्रोफेसर्स आहेत पीएचडीज आहेत या क्षेत्रातले ते जेव्हा याचं विच्छेदन करतील तेव्हा अजून काही गोष्टी समोर येतील त्यामुळे मी लगेच या गोष्टीवर एक्साइट होणार नाही किंवा डिप्रेस पण होणार नाही तर याचा अर्थ आपल्यासाठी काय आहे मित्रांनो तर याचा अर्थ आता असा आहे मी एक चार महिन्यापूर्वीच्या व्हिडिओ आणि तीन आठवड्यापूर्वी देखील मी एक व्हिडिओ रेमडेसिवीर केला होता हे मी तुम्हाला दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स देतो तर रेमडेसिवीर हा चायनामध्ये सगळ्यात आधी स्टडी झाला आणि त्यावेळेला त्यांना खूप काही फायदा दिसून आला नव्हता रिकव्हरीवर पण नाही आणि मृत्यूवर पण नाही पण झालं असं चा चा की चायनाचं सुदैव असं की त्यांचा कोविड हा लगेच संपला त्यामुळे त्यांना स्टडी देखील थांबवावा लागला आणि तेव्हा त्या त्यांनी म्हटलं होतं की हे स्टडी व्यवस्थित केली गेली पाहिजे वेगवेगळ्या डोसेस ट्राय केले गेले पाहिजे तेव्हा खरा रिझल्ट येईल मग पुढे हा स्टडी युएसमध्ये जेव्हा ए सी सी टी नावाने ट्रायल त्यांची चाललेली होती त्या ट्रायलमध्ये त्यांनी रॅन्डमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल केली आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी फास्ट होते रेमडेसिवीरने गंभीर रुग्णांमध्ये आणि मृत्यूवर देखील सकारात्मक परिणाम होतो असं अमेरिकन स्टडीमध्ये आलं होतं आणि असंच इतर देशांमध्ये देखील स्टडीमधून आलं आणि त्यानुसार जापानमध्ये हा ड्रग अप्रूव्ह झाला अमेरिकेने इमर्जन्सी अप्रुव्हल केलं युकेकडे आमच्याकडे सगळ्यात पहिला ड्रग तो आहे कोरोनामध्ये अप्रूव्ह झालेला भारतात अप्रुवल झालं भारतात याचं सुरुवातीला थोडं राज्य केंद्र असं राजकारण झालं नंतर अप्रुव्हल झाला आणि ओव्हरऑल जगातला जो अनुभव आहे त्याच्यावरून रेमडेसिविरचा उपयोग हा गंभीर न्युमोनिया झाला ऑक्सिजन लागायला लागला किंवा नॉन इन्व्हेजिव्ह जे बायपॅप लागतो या लोकांमध्ये किंवा सुरुवातीच्या व्हेंटिलेटरच्या पेशंट्समध्ये याचा सकारात्मक रिझल्ट येतो रिकव्हरीसाठी आणि डेथरेजसाठी असा ओव्हरऑल ज्या स्टडीज आहेत त्यांचा एक मत आहे मात्र एकदा व्हेंटिलेटरवर गेला आणि खूप सेव्हिअर सेप्सिस झाला पेशंटला तर त्या पेशंटसमध्ये याचा फायदा दिसून येत नाही माइल्ड टू मॉडरेट केसेसमध्ये रेमडेसिवीरचा कुठलाही रोल नाही तर हे सध्या आहे त्यामुळे डब्ल्यू एच ओचा जरी स्टडी पुढे आलेला असला तरी मला नाही वाटत की लगेच याच्याने प्रॅक्टिस बदलेल आम्ही तरी इकडे वापरतो आहोत आणि बऱ्याचशा देशांमध्ये दे भारतासकट हा वापरला जाईल गंभीर रुग्णांसाठी पण एक चांगली गोष्ट अशी आहे की डब्ल्यू एच ओच्या या स्टडीमुळे कमीत कमी भारतासारख्या देशात आता याचं जे रेमडेसिवीरचं जे मोठं वादळ आहे याचं ब्लॅक मार्केटिंग चालत होतं हे सगळं होपफुली कमी होईल आणि फक्त हा गंभीर लोकांमध्ये जिथे जे स्पेशालिस्ट लोक आहेत जे कोविडमध्ये काम करत आहेत एवढेच लोक जेव्हा वापरतील तेव्हा याचा व्यवस्थित पद्धतीने उपयोग होईल दुसरा मुद्दा क्लोरोक्विनचा क्लोरोक्विन अँटीव्हायरल हा लॅबमध्ये ॲक्ट होतो परंतु त्याचा प्रत्यक्षात अँटीव्हायरल म्हणून युजफुल काही असा रोल आहे असं फार ठोसपणे कुठून आलेलं नाही बहुतांश ज्या देशांमधल्या स्टडीज आहेत काही मोजक्या ठिकाणून आलंय की हो याचा सकारात्मक रोल असू शकतो पण इतर सगळ्या स्टडीजमध्ये याचा रोल कुठूनही आलेला नाही त्यामुळे याचा प्रतिबंध म्हणून किंवा कॉन्टॅक्ट झालेल्या लोकांनी जो उपयोग करायचा तो म्हणून किंवा उपचार म्हणून याचा कुठेही रोल असल्याचा ठोस पुरावा नाही लोपिनावेअरच्या बद्दल मी कधीच बोललो नाही कारण फारसा मला त्यात काही रोल असेल असा विश्वास नव्हता आणि फार हा काही लोकप्रिय मेडिसिन पण झाली नाही पण इंटरफेरॉन बेटाबद्दल जे सुरुवातीला रिझल्ट आलेले आहेत हा स्टडी त्याला कॉन्ट्राडिक्ट करतो तर हो, लेटस वेट काही सिलेक्टेड केसेसमध्ये दे, इंटरफेरॉन देखील वापरत राहतील क्लि, 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 क्लिनिशियन्स काही सिव्हिअर केसेसमध्ये त्यामुळे आत्ताच या बाबतीत लगेच एक्साईट किंवा डिप्रेस होण्याची गरज नाही बट आय होप की हा मल्टीनॅशनल मल्टीसेंटर स्टडी आहे तर यातून आपल्याला थोडीशी अजून एक ज्ञानात भर पडलेली आहे आणि त्याने औषधांचा योग्य रीतीने उपयोग करण्यासाठी मेडिकल कम्युनिटीला उपयोग होईल आणि लोकांना देखील याची माहिती होईल अशी आपण अपेक्षा करूयात आय होप यू फाईंड दिस युजफुल टेक कॅर बाय